अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आज रोजी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथून जामनेरकडे येणाऱ्या खाजगी बस क्रमांक MH21BL0647 या बसने दोन बालकांना धडक दिल्याने त्यातील 5 वर्षीय रिहान नसीम तडवी हा जखमी झाला असून 3 वर्षीय आयान नसीब तडवी याचा दुर्दैवी अंत झाला आहे। सदरील घटनेनंतर गावातील जमावाने बसची तोडफोड केली तर घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। बसचे चालक वाहक यांना संतप्त जमावाच्या तावडीतून सोडून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।